आप आगे
एक फोटो आई 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 एक फोटो आप बाहर आ जाओगे ना आप भी आइए ना पिक्चर में प्लीज। आप भी आइए, आप भी आइए। सोनाली जी पीछे ले थोड़ा सेल्फी में जाइए। कम ऑन हमने फंडा में आया था ना हम भी वो तो ठीक रहे ना बगत है आले तो नहीं है लोग आले की तरह है एक मिनट में एक फोटो खींच लेता हूं मैं तो।
एक ग्रुप फोटो होता है, ग्रुप ग्रुप फोटो, ग्रुप फोटो। अरे ग्रुप फोटो मेंबर का बने होता है। हम नहीं थे। आप सर विक्रम गोखले सर नहीं दिख रहे सर, विक्रम जी थोड़ा दिख रहे हैं सर, थोड़ा पूरे विक्रम सर लाइट है बाजू वाले लाइट है, बघ ना अरे सर नाही ग्रुप फोटो काढायचा सर, एक ग्रुप सर एक ग्रुप फोटो काढायचा आणि विजयला दिला तर सगळा जरा फोटो घ्यायचा सर 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 थोड़ा सा जैसी लाइट है कैमेरा की लाइट है सॉरी हाँ साइड में हम एक नमस्कार, मी विक्रम गोखले, दीना आबा आम्ही त्यांना दीना आबा म्हणतो, कैलासवासी मास्टर दीनानाथ मंगेशकर
आणि कुटुंबीय यांचे आणि माझ्या वडिलांचे किंवा आमच्या घराण्याचे संबंध 70 वर्षांचे आहेत. 70 वर्ष त्या त्या आठवणीत मी जात नाही. आज दिदींच्या या तैलचित्राचं अनावरण माझ्या हस्ते झालं. मी ऋणी आहे सगळ्यांचा, मंगेशकर फॅमिलीचा, की त्यांनी मला बोलवलं. दीनाबांच्याकडून ज्याला संगीताचा कान आहे, गळा आहे आणि मन आहे, अशा सर्वांनी खूप घेतलेलं आहे. आपण दिदींच्या मस्तकावरती त्यांनी जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद दिदींनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की जगामध्ये जिथे तिथे संगीत आहे तिथे तिथे दिदी जाऊन पोचल्या आणि पोचत राहतील पुढची अनेको शतकं जोपर्यंत संगीत जगात आहे तोपर्यंत. आणि माझी खात्री आहे की दिदींचा सुद्धा आशीर्वाद त्यांच्या सगळ्या भावंडांना, त्यात उषाताई आल्या, मीनाताई आल्या, पंडितजी आले, आमच्या आशाताई आल्या, सगळे आले आणि राधा पण, या सगळ्यांच्या मस्तकी दिदींचा आशीर्वाद राहील. आणि ते आत्ता जे ते सगळेजण आपापल्या जागी आपापल्या स्थानी व्यवस्थित काम करत आहेत, पण दिदींचा स्वर मी वर्णन करू शकत नाही. बलवंत संगीत मंडळीमधून माझे वडील ज्या वेळेला निघाले बाहेर, त्यावेळेला निघाले म्हणजे दिनाबाने सांगितलं की टिट्या तू जिथे तुला 2 वेळेची भाकरी मिळेल तिथे जा बाबा, माझ्याकडे राहू नको पोरा, माझ्याकडे तुला देण्यासारखं फक्त संगीत आहे. आणि तानपुरा दिला दिनाबांनी, त्याच्यावरती जिथे तानपुऱ्याच्या खुंट्या असतात तिथे दिनानाथ म्हणून त्याच्यावरती पट्टी होती, त्या तानपुऱ्यावरती रोज पहाटे उठून माझे वडील मला जवारीसकट तानपुरे कसा लावायचा हे शिकवत होते. इतके घनिष्ठ संबंध होते. आम्ही काही दिनाबांना पाहिलेलं नाही, आम्ही पाहिलं दिदींना, आम्ही पाहतो या सगळ्यांना आणि आम्ही कृतकृत्य झालेलो आहोत. सगळ्यांचं जे जे योगदान आहे संगीताच्या क्षेत्रात त्याबद्दल आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबियांचे ऋणी आहोत आणि या ऋणातच आम्हाला राहायला आवडेल. मी यापेक्षा अधिक बोललो तर मला कदाचित रडू येईल म्हणून मी थांबतो. धन्यवाद. आता हा प्रश्न पडलेला आहे की आशीर्वाद कुणाचा घ्यायचा, दिवाळीला, दसऱ्याला, सगळ्या सणांना, सगळ्या बर्थडेंना. तिला ती नेहमीच सांगायची, अशा तू चालली लंडनला किंवा अमेरिकेला कुठेही जाताना मी तिला पाया पडून जायचे, तर ती सांगायची तू सारखी मला पाया पडू नकोस, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर आहे, तू आली नाहीस तरी पण माझा आशीर्वाद तुझ्या मागं आहे, माई आणि बाबा आणि मी तुमच्या सदोदित जवळ आहोत. आता हा प्रश्न पडलेला आहे की पाया कुणाच्या पडायच्या, कुणाचा आशीर्वाद घ्यायचा. वडील गेले त्यावेळेला आम्ही लहान होतो, माई गेल्यानंतर पण दुसरे बाबा होते आमचे लता मंगेशकर, इतकं जाणवलं नाही, पण आता खरंच ती गेल्यानंतर जाणवते की आम्ही अनाथ झालो, आम्ही पोरके झालो, असं सगळं सगळं आहे. कुणाला घर आहे, सगळ्या सगळे बरोबर आहेत, पण एक मनातून असं येतं आहे की आपल्यावरचा आशीर्वाद, तिचा आशीर्वाद नेहमीच आहे, पण आपण
आता कुणाला विचारायचं काही आपल्याला अडचणी आल्या तर कशा कुणाला विचारायच्या कुणाला विचारायच्या आता हा प्रश्न पडतो. आणि तिची ती शांत मूर्ती सारखी डोळ्यासमोर येते, गादीत बसलेली असायची, हसत असायची. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर जाईल, अजून 5-6 वर्ष जगली असते. नमस्कार. आशादेने तिचं मनोगत व्यक्त केलं, तसंच माझं पण मनोगत आहे. फक्त एकच आहे की दिदी गेली या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, विश्वास बसणार नाही. तिथे आपल्यात आहे याच अर्थाने मी सगळी कामं करतो आहे. आज दिनाळाचमध्ये जी तस्वीर लागली, विक्रम घुसेजीने उद्घाटन केलं, आशाती आली, सगळ्यात मोठे लोक आले, अशी पुण्यात तिथे 4 थिएटर्स आहेत, त्या थिएटर्समध्ये पण असेच दिदीचे फोटो लागणार आहेत. दिनाळाचमध्ये मी अनेक वेळा गायलो आहे, अनेक वेळा वडिलांची तस्वीर बघत आतमध्ये आलो आहे. त्यांच्यावर दिदीची तस्वीर लावावी लागेल मला पटत नाही, त्या त्रास होतो आहे. तरी आपण आपली कर्तव्य केली पाहिजे. दिदीचे स्मारक वेगवेगळ्या ठिकाणी चांगले तिथे उभारू असे मी आपल्याला आश्वासन देतो. धन्यवाद. तो मेरे को बताना, मैं व्हाट्सएप कर दिया दोस्त.